नमस्कार, तिससागर न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी शर्वरी. या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन. चव आहे कोल्हापुरी गोकुळ. नमस्कार, मी प्राजक्ता. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. व्यवस्थापनेच्या बाजारात नेमक्या कधी काय घटना होतात आणि सत्तेच्या सारी पाटात प्रत्येक मोहरा कशा पद्धतीनं आपली चाल लगावतोय आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं राजकीय पटलावरती समीकरणं बदलताना दिसत आहेत हे आपण पाहतो. आज शरद पवार आणि मोदींची बैठक झाली, त्याचं उत्तर अजून अनुत्तर आहे. सोनिया गांधी कशा काय राजी झाल्या याबद्दलही अजूनही संभ्रमावस्था आहे. इकडं संजय राऊत हे म्हणत आहेत की लवकरच म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सत्ता स्थापन होणार आणि मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार. अनेक प्रश्न अजूनही अनुत्तर आहेत. तर राऊत राज्यसभेत पवारांशी काय बोलले यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या सत्तेच्या सारी पाटात कशा पद्धतीनं ही प्यादे जे आहेत ते डाव खेळताना दिसत आहेत आणि डाव बदललेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येताना दिसत आहेत आणि लवकरच म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सत्ता स्थापन करणार आहे. आणि संजय राऊत तर म्हणत आहेत की पेड्याची ऑर्डर देखील दिलेली आहे. इतका आत्मविश्वास सगळ्यांच्या चर्चेनंतरच आला असल्याची चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे. डाव उलटणार का डाव सक्सेसफुली होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले. शेवटच्या मिनिटापर्यंत राजकारणात काहीही होऊ शकतं. दरम्यान लवकरात लवकर पाठिंब्याचं पत्र देखील राज्यपालांना देणार असल्याचा विश्वास राऊत यांनी बोलून दाखवलेला आहे. दरम्यान एकूणच सर्वांचेच विश्लेषण हे अपुरं पडते कारण राजकीय मंडळींच्या मनात कशा पद्धतीनं काय घटना घडत आहेत हे सर्वसामान्य माणसाला तर समजतच नाही. परंतु या सर्व घडामोडींनंतर नक्कीच सर्वसामान्य माणूस आणि ज्या राजकारणापासून अलिप्त असलेल्या माणसाला अनेक प्रश्न पडतात. संभ्रमावस्था आहे. एकूण सत्तेचे मोहरे सारी पाटावर सत्तेच्या कशा पद्धतीनं डाव बदलून राजकारणाच्या पटलावरती कशी समीकरणं बदलणार आहेत याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. महासेना आघाडीचा मुख्यमंत्री होणार, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार लवकरच. संजय राऊत यांचे वक्तव्य.
जिओच्या ग्राहकांना दणका, रिलायन्स जिओच्या दरात वाढ. 1980 वर्षाच्या आजोबांनी 3 सुवर्ण व 2 रौप्य पदे पटकावले. कवटेपिरा या गावातील आजोबांना राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक दिले. मोदींना भेटल्यावर पवारांची मिश्किल हास्य. मोदी पवार भेटल्यानंतर काँग्रेस नाराज. पवारांची भेटीची वेळ चुकली. काँग्रेस श्रेष्ठी शरद पवारांना नाराज. सूत्रांची माहिती. महानायकांना वैचारिक दहशतवादी म्हणणाऱ्या रामदेव बाबांची अक्कल थोडक्यात. जितेंद्र आव्हाड यांनी रामदेव बाबांना त्यांच्या शब्दात खचवले. डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरण पुनाळेकर आणि भावे विरोधात सीबीआय तर्फे आरोपपत्र दाखल. पुणे सत्र न्यायालयात दाखल केले आरोपपत्र. बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही. ममता बॅनर्जींनी अमित शहांवर साधला निशाणा. विराट कोहलीला मिळाला भारतातील सर्वोत्तम व्यक्तीचा श्वास पुरस्कार. पेटा या प्राणीमित्र संघटनेने भारतातील सर्वोत्तम व्यक्तीचा पुरस्कार देऊन केला गौरव. वंचितच होईल विरोधी पक्ष हे सांगणाऱ्या फडणवीसांवर विरोधात बसण्याची वेळ. सेना भाजप एकत्र येऊन हिंदू विचारांचे सरकार स्थापन करावे असे आवाहन हिंदू संघटनांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले. हिंदू एकता आंदोलन, समस्त हिंदू आघाडी, पतित पावना संघटना, राजेश शिवराय प्रतिष्ठान आदी 8 संघटनांनी केले आवाहन. शेतकऱ्यांना भरीव मदत करा, संपूर्ण कर्ज माफी द्या. पंतप्रधानांना शरद पवारांनी दिले निवेदन. जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन मंजूर. वैद्यकीय कारणासाठी मंजूर केला मुंबई हायकोर्टाने जामीन. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्राजक्ता कोडे, सविता कोरबू, शोभा कांबळे, अश्विनी पाटील, शांता कनोजे, अश्विनी नाईक, कलावती गौर मोगरा या महिला सदस्य असणार दावेदार. राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे पूरग्रस्त वाऱ्यावर 2800 कोटींचे नुकसान होऊनही सांगली जिल्ह्याचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात होत आहे दिरंगाई. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आणि थैमान घालून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. असं असून सुद्धा राज्य शासनाने केलेल्या दिरंगाईमुळेच दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहिले आहेत. राज्यसभेत राऊतांची आसन व्यवस्था बदलण्याबाबत संजय राऊत यांचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आम्हाला पहिल्या 3 रांगेत जागा द्या, राऊतांची मागणी. याच बरोबर रात्रीचे बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा, प्लीज दादा.